हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बुलेट लेक्चर सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. या लेक्चरमध्ये आपण पूर्ण सगळे कॉन्सेप्ट्स बघणार आहे अंडर 20 मिनिट्स. सो लेट्स स्टार्ट विथ द ग्रॅव्हिटेशन टॉपिक. हा लेसन सीईटीला 4 मार्कांसाठी. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बुलेट लेक्चर सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. ह्या लेक्चरमध्ये पूर्ण ग्रॅव्हिटेशन हा जो टॉपिक आहे, वी विल ट्राय टू कव्हर इट अंडर 15 मिनिट्स. लेट्स ट्राय. आणि हा टॉपिक बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी 4 मार्काला होता, बोर्ड्सला विथ ऑप्शन. तर सीईटीला वी कॅन एक्सपेक्ट 2 क्वेश्चन्स फ्रॉम दिस टॉपिक. सो लेट्स स्टार्ट विथ द लेसन. सो ग्रॅव्हिटेशनमध्ये सगळ्यात पहिला जो कॉन्सेप्ट आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि हा सगळ्यांना माहीत आहे, आपण 8वी 9वीपासून शिकत आलो आहे की वेन 2 पार्टिकल मासेस M1 आणि M2 आर सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स आर, तर त्यांच्यामध्ये एक ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन असतो जो न्यूटन्स लॉ प्रमाणे आपण देऊ शकतो M1 M2 बाय R2. याचा जो कॉन्स्टंट असतो त्याला आपण म्हणतो कॅपिटल जी M1 M2 बाय R2. या कॅपिटल जीला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट टू बी प्रिसाइज. त्याची व्हॅल्यू 6.67 × 10⁻¹⁻ /N·m² आहे. ओके, /kg². बट सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवा, 6.67 कधी पण 20/3 लिहायची सवय ठेवा. सो तुम्हाला तो इझिली सॉल्व्ह करताना कॅन्सल आउट होणार आहे. ठीक आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज 20/3 विच इज 6.67. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट युनिव्हर्सल असल्यामुळे तो कोणत्याही मीडियमवर डिपेंड करत नाही, इट इज मीडियम इंडिपेंडेंट. आणि न्यूटन्स लॉ हा फक्त पार्टिकल मासेसला व्हॅलिड आहे. सो जनरली पार्टिकल मासेस नसतील, एनी शेप बॉडीज असतील, तर आपण त्यांच्यातलं डिस्टन्स जे आहे ते घेताना सेंटर ऑफ मासेस कन्सिडर करतो. बट सेंटर ऑफ मास दरवेळेस कन्सिडर करणं चालत नाही, ते फक्त स्पेरिकल सिमेट्रीलाच चालतं. स्पेरिकल सिमेट्री म्हणजे दोन स्फिअर असतील आणि त्यांच्यातलं डिस्टन्स दिलं असेल तर मी इझिली सेंटर ऑफ मासमधलं डिस्टन्स घेऊन सॉल्व करू शकतो. ओके, बट दोन क्यूब असतील तर मी त्यांच्यातलं सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स घेऊन ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन काढू शकत नाही, कारण की तो स्पेरिकल सिमेट्रीलाच फक्त तो फॉर्म्युला व्हॅलिड राहतो. बाकीसाठी नाही, प्रूफमध्ये जायची गरज नाही आहे. हां, बट खूप लांब डिस्टन्सवरती दोन क्यूब ठेवले असतील, खूप लांब डिस्टन्सवरती, त्या केसमध्ये त्यांच्या सेंटर ऑफ मासमधलं डिस्टन्स घेऊन काम चालून जातं. ओके, सो आत्ता सध्यासाठी आपण असं लक्षात ठेवू, इट इज बिटवीन टू बॉडीज विच आर फार अवे फ्रॉम इच अदर. तर सेंटर ऑफ मासमधलं डिस्टन्स घेऊन तुम्ही फोर्स काढू शकता. फोर्स इंडिपेंडेंट ऑफ मीडियम आहे, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर आहे आणि वीकेस्ट फोर्स इन नेचर आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात मेन, नॉर्मली न्यूटन्स लॉवरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस 0 आहेत, बट विचारला तर यायला पाहिजे म्हणून सांगितलं. मेन चालू होतो लेसन इथून की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय, अर्थवरती 9.8 का असते. कारण की अर्थवरती सपोज एखादा ऑब्जेक्ट ठेवला असेल ना, तर अर्थ त्याला ओढत असतं ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे GMM बाय R2 एवढ्या फोर्सने. का GMM बाय R2? कारण की तो ऑब्जेक्टचा सेंटर आणि अर्थचं सेंटरमध्ये जे डिस्टन्स आहे ते कॅपिटल आर आहे. ओके, मास ऑफ अर्थ कॅपिटल M आहे, त्या छोट्या ऑब्जेक्टचा मास स्मॉल M आहे, जी इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि हे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, दॅट इज बेसिकली प्रोव्हाइडिंग द वेट टू द ऑब्जेक्ट. आपल्याला वेट का फील होतं ग्रॅव्हिटी, अर्थवरती वेट फील होण्यामागे रिझन काय, ग्रॅव्हिटी. सो MM कॅन्सल झाला, तर यू गेट द मोस्ट फेमस इक्वेशन ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन एनी स्पेरिकल प्लॅनेट. कोणत्याही स्पेरिकल प्लॅनेटवरती ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला असतो G, त्या प्लॅनेटचा मास, त्या प्लॅनेटचा रेडियस अपॉन R2. फॉर्च्युनेटली अर्थवरती मास आणि रेडियस असे आहेत की आपल्याला जीची व्हॅल्यू 9.8 मिळते आहे. अर्थचं मास तुम्हाला माहीत असली पाहिजे व्हॅल्यू 6 × 10²⁴ kg आहे आणि रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर्स आहे. जर तुम्ही हा डेटा तिथे टाकला तर तुम्हाला 9.8 मिळणार आहे. ओके, बट कधी कधी क्वेश्चनमध्ये हा फॉर्म्युला नाही, डेन्सिटीचा उल्लेख असतो. जेव्हा डेन्सिटी टर्म वापरलेला असतो तेव्हा आपण ह्याचा दुसरा व्हेरियंट वापरतो, 4/3 πg ρr. या व्हेरिएशनप्रमाणे इथून असं वाटतं की जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R2, बट इथून वाटतं जी इज प्रपोर्शनल टू R. तर हे रिलेशन कोणता कधी वापरायचं आहे, तर ते क्वेश्चनमध्ये सांगतील तुम्हाला की कॉन्स्टंट मास आहे का कॉन्स्टंट डेन्सिटी आहे. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं हे दोन प्लॅनेट्स आहेत, हे दोन प्लॅनेट्सचा ह्याचा रेडियस 2R आहे, मात्र ह्याचा रेडियस फक्त R आहे आणि दोन्ही प्लॅनेटची डेन्सिटी सेम आहे, तर तुम्हाला त्यांच्या ग्रॅव्हिटीचा रेशो काय येणार आहे, तर G1 बाय G2 नुसता 2R बाय R मला घेता येईल, डायरेक्ट प्रपोर्शन वापरता येईल कारण की डेन्सिटी सेम आहे. तेच जर काही मी विचारलं मास दोघांचे सेम आहे तर तुम्ही काय वापरणार आहे, तुम्ही वापरणार G1 बाय G2 इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R ना, सो इज इक्वल टू R बाय 2R द होल स्क्वेअर. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R2 वाला रिलेशन मला वापरावा लागेल. ठीक आहे, हे थोडं फास्टमध्ये मी सांगितलं, एक एक्झाम्पल पण त्याच्यावरती घेतलं. मेन तर आपल्याला डिस्कशनमध्ये नॉर्मली जे सीईटीला प्रश्न येतात ते विचारतात की जी चेंज कसा होतो, कशा कशामुळे चेंज होतो. 3 रिझन आहे जी चेंज होण्याचे. एक तर सरफेसच्या तुम्ही वर जा, ओके, सरफेसपासून तुम्ही खाली जा, म्हणजे आपण त्याला म्हणतो अल्टिट्यूडला जा, अल्टिट्यूड. किंवा दुसरा शब्द आहे हाईटला जा. ओके, हाईटला गेला तर ग्रॅव्हिटी चेंज होते सरफेसवरून. सरफेसपासून खाली जा सेंटरकडे, अर्थकडे,
ऍट डेप्थ जा तुम्ही, ओके ऍट डेप्थ जा. आणि तिसरं आहे तुम्ही अर्थवरतीच फिरा बट इक्वेटरपासून पोलकडे जा, म्हणजे लॅटिट्यूडवरती तुम्ही शिफ्ट व्हा, लॅटिट्यूडवरती असं असं चालत जा पोलकडे. तर या तिन्ही केसमध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटीमध्ये चेंज फील होणार आहे आणि हा चेंज तुम्हाला नीट समजणं गरजेचं आहे. सो आपण एक एक करून डिस्कस करू. हाईटवरती गेल्यावरती काय होतं, ग्रॅव्हिटी कोणत्याही स्फेरिकल प्लॅनेटला मॅक्सिमम त्याच्या सर्फेसवरती असते, सर्फेसवरती, सर्फेसवरती मॅक्सिमम असते. तुम्ही सर्फेसवरून जसं वरवर जाल तर ग्रॅव्हिटी चेंज होणार आहे. सर्फेसवरची ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी रटून बसलो आहे, बरोबर ना, जी एम बाय आर स्क्वेअर. जर मी हाईट एचवरती गेलो तर ग्रॅव्हिटी कमी कमी होणार आहे आणि ते आता हे इक्वेशन फॉलो करणार आहे, जी एच इज इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच द होल स्क्वेअर, हे इक्वेशन फॉलो करणार आहे. त्याला थोडंसं मी मॉडिफाय केलं तर मला जी एच बाय जीचं असं रिलेशन मिळतं, आर अपॉन आर प्लस एच द होल स्क्वेअर, अँड दिस रिलेशन इज ॲब्सोल्युटली करेक्ट रिलेशन. बट तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये ह्याचा एक व्हेरियंट दिला आहे, जी एच बाय जी इज इक्वल टू असा व्हेरियंट दिला आहे, बघा, वन मायनस टू एच बाय आर. बट गाईज बिलीव मी, वन मायनस टू एच बाय आर हा तेव्हाच वापरा तुम्ही ज्यावेळेस हाईट खूप कमी असते. किती कमी, साधारण तुम्ही पकडून चला एक 10% मॅक्सिमम 10% रेडियसच्या. अर्थसाठी रेडियस 6400 आहे, त्याचं 10% किती होतं, 640 किलोमीटर. सो अर्थच्या वरती समजा तुम्ही 500 किलोमीटर वर जात असाल तर तुम्ही सेफली हा फॉर्म्युला वापरू शकता. बट तुम्हाला 4000 किलोमीटर वर जायचं तर तुम्ही तो फॉर्म्युला वापरला तर तुमचा आन्सर रॉंग येईल. सो यूज इट ओनली अप टू 300 or 500 किलोमीटर. मी तर सांगतो 500 चालेल, ठीक आहे. तुम्ही जेवढ्या कमीला वापराल तेवढं बेस्ट आहे, तुम्ही जास्तला वापरायला गेलं तर एरर वाढणार आहे, बाकी काही नाही. मग समजा मी तुम्हाला सांगितलं की ज्युपिटरवरती ज्याचा रेडियस खूप मोठा आहे, 10,000 किंवा 10,000 पण नको, आपण 20,000 किलोमीटर, मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, 20,000 किलोमीटर समजा रेडियस आहे ज्युपिटरचं, तर ज्युपिटरला किती हाईटपर्यंत हा जी एचचा फॉर्म्युला मी व्हॅलिड धरू, तर 10% म्हणजे 2000 किलोमीटरपर्यंत चालून जाईल. 2000 किलोमीटरच्या वरती जाणार असेल तुम्ही ज्युपिटरवरती तर त्या केसमध्ये यू नीड टू यूज द ओरिजिनल फॉर्म्युला, दॅट इज दिस वन. ओके, सो दिस इज द ग्रॅव्हिटी व्हेरिएशन विथ हाईट एच, ॲज यू गो अप 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 ग्रॅव्हिटी रिड्युसेस. डेप्थला काय होतं, तर जेव्हा तुम्ही खाली जाता अर्थ सर्फेसला डिग करून खाली जाता टुअर्ड सेंटर, तर यू विल फाईंड द ग्रॅव्हिटी रिड्युसेस. आणि मी डेरिवेशनमध्ये जाणार नाही आहे, इट रिड्युसेस बाय दिस रिलेशन, दिस इज द फॉर्म्युला. ओके, सो इफ यू प्लॉट द ग्राफ ऑफ व्हेरिएशन इन जी विथ द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, तर तुम्हाला काय ऑब्झर्व होईल बघा, हे रिलेशन खूप महत्त्वाचं आहे, काय, कारण की ही डेप्थ आहे, ठीक आहे. सपोज हा सेंटर ऑफ द अर्थ आहे आणि हे रेडियस आर आहे, तर मला कोणी सांगेल का हे डिस्टन्स किती असेल, हे डिस्टन्स नक्कीच आर मायनस डी असेल, ज्याला मी स्मॉल आर म्हणतो आहे. स्मॉल आर काय आहे, डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ, सेंटरपासून डिस्टन्स आहे ते. तर ह्या फॉर्म्युलाला मी असं पण लिहू शकतो, बघा क्रॉस मल्टिप्लाय केला ना तो आर, तर तो आर मायनस डी बाय आर होईल. त्यामुळे जी डी बाय जीचा फॉर्म्युला काय बनेल, आर मायनस डी बाय आर, विच इज छोटा आर बाय मोठा आर. त्यामुळे जी डीचा फॉर्म्युला काय बनेल, जी डी इज इक्वल टू छोटा आर बाय मोठा आर इन टू जी. हा पूर्णपणे कॉन्स्टंट आहे, सो डायरेक्ट प्रपोर्शन आहे. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळते. कुठपर्यंत स्ट्रेट लाईन मिळते, जोपर्यंत तुम्ही सर्फेसवरत पोचत नाही तोपर्यंत. वन्स यू रीच सर्फेस, आता सर्फेसला ग्रॅव्हिटी मॅक्सिमम झाली, 9.8 झाली, त्याच्या पुढे तुम्ही अजून वर चाललाय अर्थच्या सेंटरपासून, तर ग्रॅव्हिटी विल रिड्यूस. हा इन्वर्स स्क्वेअर रिलेशनमुळे रिड्यूस होईल, हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू आरमुळे इन्क्रीज होईल. अर्थच्या आतमध्ये जी इज प्रपोर्शनल टू आर असतो, जसं तुम्ही सेंटरपासून लांब लांब जाता ग्रॅव्हिटी इन्क्रीजेस, सर्फेसला मॅक्सिमम, परत पुढे डिक्रीजेस. दिस इज द रिलेशन. ओके, सो याच्यावरती नॉर्मली क्वेश्चन विचारले जातात, मी सगळं इरेज करून तुम्हाला तो क्वेश्चन पण सांगतो. असं सांगतात की अर्थ सर्फेसपासून आपण छोटूसं डिस्टन्सवरती गेलो, किती डिस्टन्स, छोटूसं, आणि छोटूसं डिस्टन्स खाली गेलो, किती डिस्टन्स, डी, डी वरती आणि एच खाली, आणि तुम्हाला सांगितलं आहे की दोन्हीकडे ग्रॅव्हिटी सेम आहे, जी एच आणि जी डी सेम आहे, तर एच आणि डीमध्ये काय रिलेशन, काही नाही, बिलकुल डोकं नाही, फॉर्म्युला वापरा, जी डी आणि जी जी एचमधला फॉर्म्युला इक्वेट करा. दोन्हीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल, ह्याचा फॉर्म्युला जी इंटू वन मायनस टू एच बाय आर. मी हा का वापरतो, कारण की स्मॉल वर्ड वापरला होता, आणि हा वन मायनस डी बाय आर, सगळं सेम आहे, टू एच इज इक्वल टू डी, त्यांच्यातलं रिलेशन मिळालं एच आणि डीमध्ये. हे रिलेशन ह्याचा अर्थ काय, जर तुम्ही 1 किलोमीटर वर गेला अर्थच्या वरती 1 किलोमीटर, तुम्हाला डेप्थ किती जावं लागेल सेम ग्रॅव्हिटी फील करेल, डेप्थ 2 किलोमीटर जावं लागेल, डबल खाली जावं लागेल, ठीक आहे. सो ग्रॅव्हिटी खाली पटपट डिक्रीज होते, वरती हळूहळू डिक्रीज होते, ओके, नंतर मग रेट चेंज होतो. बट दिस इज हाऊ थिंग्स वर्क, ग्रॅव्हिटी विथ डेप्थ. थर्ड आहे लॅटिट्यूड, जो बऱ्याच जणांना समजत नाही, बट तुम्हाला मी समजवतो इथे, ठीक आहे. अर्थ, सपोज अर्थ हे स्पिनच होत नाही, अर्थ रेस्टला राहिलं, जर ते कायम रेस्टलाच आहे, तर ग्रॅव्हिटीचा कुठेच फरक पडला नसता, एव्हरीवेअर सर्फेसवरती ग्रॅव्हिटी सेम राहिली असती.
समजा अर्थ एक स्फिअर आहे असं अज्युम करतो आहे, ग्रॅव्हिटी विल बी सेम एव्हरीवेअर, बट सिन्स अर्थ इज स्पिनिंग त्यामुळे काय होते बघा, जर अर्थ स्पिन नाही होते, नॉट स्पिनिंग, स्पिनिंग अर्थ स्पिन नसेल होत, तर इकडच्या माणसाला जे वेट फील होतं, इथल्या माणसाला जे वेट फील होतं, इथल्याला जे फील होतं आणि इथल्याला जे फील होतं, सगळ्यांना सेम फील होतं. समजा सगळ्यांना 100 न्यूटन फील होतं, ओके सगळेजण खुश, 100 न्यूटन सगळ्यांवरती फोर्स आहे. आता झालं अर्थ स्पिन व्हायला चालू, ॲज दी अर्थ स्टार्ट स्पिनिंग काय होणार आहे बघा, दोज विच आर ऑन द इक्वेटर दे विल बी रिव्हॉल्विंग इन अ लार्जर सर्कल, जे इथे ते छोटे सर्कल मारतायत, जे इथे ते अजून छोटे सर्कल मारतायत, आणि जो एक पोलवरती येतो तर जागेवर रोटेट होतो आहे. सो सेंट्रीफ्युगली सगळ्यात जास्त थ्रो कोणावरती आहे, सेंट्रीफ्युगल सगळ्यात जास्त थ्रो इक्वेटरवाल्यावरती सगळ्यात जास्त थ्रो आहे. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला, MR ओमेगा स्क्वेअर. सगळे सेम ओमेगाने फिरतात ना, बट रेडियस सगळ्यात जास्त कोणाचा आहे, इक्वेटरवाल्याचा आहे. सो इक्वेटरवाल्यावरती थ्रो जास्त असेल, थ्रो म्हणजे बाहेर फेकलं जाणं सर्क्युलर मोशनमध्ये, आणि सिन्स अर्थ फिरत आहे इक्वेटरवरचे लोक बाहेर फेकले जातात. आता फेकले जातात म्हणजे काय, खूप जास्तनी नाही, 100 न्यूटननी अर्थ ओढत असेल तर ते फक्त 2 न्यूटननी फेकले जातात, त्यामुळे त्यांना 98 वेट फील होत असेल. इकडच्याला फक्त 1 न्यूटननी फेकला गेला बाहेर, त्यामुळे त्याला 99 वेट फील होतं. इथला फक्त 0.5 न्यूटननी फेकला गेला, सो 99.5 फील होतं. आणि पोलवाला बाहेर थ्रोच होणार नाही आहे, कारण की तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही आहे, सो त्याला अजून पण 100 न्यूटन फील होतं. सो मॅक्सिमम वेट पोलवर फील होतं आहे, अर्थ फिरलं का नाही फिरलं फरक पडला नाही पोलवाल्याला, इक्वेटरवाल्याला मात्र फरक पडला. अँड देअरफोर द इक्वेशन विच गव्हर्न्स दिस इज जी थीटा इज इक्वल टू जी पोल मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. दिस फॉर्म्युला आय वॉन्ट गोइंग टू द डेरिव्हेशन पार्ट अगेन, मी तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला सांगतो आहे, आपण जस्ट रिवाईज करतो आहे गोष्टी. मॅक्सिमम ग्रॅव्हिटी पोलला असते, मिनिमम ग्रॅव्हिटी इक्वेटरला असते, याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात, विचारले पण आहेत सीटीला. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाईट हा थिअरॉटिकल क्वेश्चन आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. अर्थवरून एखादी सॅटेलाईट एच हाईटवर नेली आणि तिला आपण हॉरिझॉन्टल थोडासा पुश दिला, तर ती ऑब्व्हियसली इथे येऊन पडेल, थोडा अजून पुश दिला इथे येऊन पडेल, अजून पुश दिला इथे येऊन पडेल. थोडा जास्त पुश देत गेलो ना मी, तर काय होणार आहे बघा, एक पॉईंट असं येऊन जाईल की तो एकदम इलिप्स मारेल, इलिप्टिकल पाथ परफॉर्म करेल आणि तो परत येईल, असं इलिप्समध्ये तो फिरायला लागेल. इलिप्स जेव्हा तो फिरेल तेव्हा आपण जो पॉईंटवरून टाकला आहे त्याला, तो पॉईंट जो असेल दॅट विल बी द फार्देस्ट पॉईंट एपोजी, अँड दिस विल बी द क्लोजेस्ट पॉईंट पेरिजी. इफ दॅट पेरिजी कम्स अंडर दी अर्थ ॲटमॉस्फिअरच्या आतमध्ये तो क्लोजेस्ट पॉईंट असला जर काही इन केस, तर सॅटेलाईट जवळ आल्यावरती इट विल लूज एनर्जी ॲटमॉस्फिअरमध्ये आल्यामुळे आणि तो स्पायरली आत पडेल. सो मी ते ग्राफ प्लॉट करतो, नंबर लाईन सगळ्यांना माहिती आहे, 0, 1, 2 वाढत चालले आहेत व्हॅल्यूज, काय वाढत चालले आहेत. जर मी एखाद्या सॅटेलाईटला हाईट एच वर नेऊन वेलॉसिटी दिलीच नाही, 0 दिली, तर तो स्ट्रेट लाईनने खाली पडतोय. जर मी त्याला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी वाढवत गेलो तर तो कुठल्या पाथनी पडतोय, तो इलिप्टिकल पाथ ऑर स्पायरल पाथ. तो इलिप्टिकल स्पायरलमध्ये कन्वर्ट कधी होतोय, जर पेरिजी अर्थ ॲटमॉस्फिअरच्या आतमध्ये असेल तर. जर पेरिजी अर्थ ॲटमॉस्फिअरच्या बाहेर असेल तर इट विल कम्प्लीट इलिप्टिकल कंटिन्युअसली, नो प्रॉब्लेम, इनर इलिप्स म्हणतो आपण याला. जर आपण स्पीड वाढवत गेलो तर एक पॉईंट असा येऊन जातो की तो एक्झॅक्ट सर्कल मारतो. तो काय करतो, एक्झॅक्ट सर्कल मारतो हा, आणि त्या वेलॉसिटीला नाव आहे क्रिटिकल वेलॉसिटी. तो क्रिटिकलपेक्षा कमी वेलॉसिटीला सॅटेलाईटचा फेट काय, सॅटेलाईट इधर इलेप्टिकल पाथमध्ये कन्वर्ट करेल किंवा स्पायरल पाथमध्ये पडेल, किंवा तो अर्थवरती पडून जाईल स्पायरली किंवा इलेप्टिकली. इलेप्टिकली पडणार नाही, इलेप्टिकली तो ऑर्बिट करेल, स्पायरली अर्थवरती पडेल, इफ इलिप्सचा क्लोजेस्ट पॉईंट इज इनसाइड द अर्थ ॲटमॉस्फिअर. बट इफ द वेलॉसिटी इज क्रिटिकल इट विल परफॉर्म एक्झॅक्ट सर्क्युलर. जर आपण वेलॉसिटी वाढवत गेलो तर यावेळेस तो आता आउटर इलिप्स परफॉर्म करणं चालू करतो, आउटर इलिप्स. सो आउटर इलिप्सच्या काय कंडिशन काय, वेलॉसिटी ही क्रिटिकलपेक्षा जास्त पाहिजे. तो इलिप्टिकल पाथ परफॉर्म करतो इलिप्स. ह्या इलिप्स आणि त्या इलिप्समध्ये फरक काय, तो इलिप्स इनर इलिप्स होता, हा आउटर इलिप्स आहे. पण हे तर दिसून कळून जातं आहे आपल्याला, बघूनच कळतं आहे. पण दुसरा फरक असा आहे की प्रोजेक्शन पॉईंट आधी फार्देस्ट पॉईंट होता, आता प्रोजेक्शन पॉईंट हा क्लोजेस्ट झाला अर्थसाठी आणि फार्देस्ट पॉईंट लांब गेला आहे. ठीक आहे, तुम्ही अजून वाढवत गेला वेलॉसिटी तर एक पॉईंटला तो एस्केप करतो, त्या पाथला आपण पॅराबोलिक पाथ म्हणतो. तो पॅराबोलिक पाथनी एस्केप होतो, कधी, एस्केप वेलॉसिटी. आणि एस्केपच्या वर स्पीड दिली तर तो हायपरबोलिक पाथनी एस्केप होतो, पण एस्केप नक्की होतो. पॅराबोला हायपरबोला, ओके, दिस इज हाऊ थिंग्स वर्क. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाईट थिअरॉटिकल पॉईंट आहे, यू मस्ट लर्न इट थिंग्स. क्रिटिकल वेलॉसिटी आत्ताच डिस्कस केली आहे की सॅटेलाईटला जर आपण हाईट एचला नेऊन जर एक हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली, त्या वेलॉसिटीला क्रिटिकल म्हणू शकतो ज्यावेळेस तो एक्झॅक्ट सर्कल मारतो, म्हणजे ऑर्बिट मारतो सर्क्युलर.
सर्क्युलर ऑर्बिट मारण्यासाठी तुम्हाला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड असतो, आणि तो सेंट्रिपिटल फोर्स किती रिक्वायर्ड असतो, तर एम व्ही स्क्वेअर बाय आर, व्हेअर एम इज द मास ऑफ सॅटेलाईट नॉट दी अर्थ, जो फिरतो आहे त्याचा मास, त्याचा मास जो फिरतो आहे त्याची वेलॉसिटी अपॉन जो फिरतो आहे त्याचा रेडियस ऑफ द ऑर्बिट, किती आहे रेडियस ऑफ द ऑर्बिट, इट इज आर प्लस एच ना, त्याला आपण छोटा आर म्हणतो. एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू कोण प्रोव्हाइड करतो आहे, ऑब्विसली ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जी एम एम बाय आर स्क्वेअर. एक एम गेला, एक आर गेला, तर व्ही सीचा फॉर्म्युला मिळतो अंडर रूट जी एम बाय आर, जो ॲक्च्युअलमध्ये दिसायला असा असतो. ठीक आहे, कशावर डिपेंड करतं सॅटेलाईटची क्रिटिकल वेलॉसिटी, फक्त आणि फक्त अर्थच्या मासवरती, सेंट्रली प्लॅनेट जो आहे ना, सेंट्रल प्लॅनेट त्या मासवरती आणि त्याच्या ऑर्बिटच्या रेडियसवरती किती लांब फिरतो येतो त्याच्यावरती, दोनच गोष्टींवर डिपेंड करतो, मास ऑफ द सेंट्रली लोकेटेड प्लॅनेट आणि रेडियस ऑफ द ऑर्बिट. आणि जर तो प्लॅनेट खूप जवळ फिरत असेल, इफ द सॅटेलाईट इज रिव्हॉल्विंग व्हेरी व्हेरी क्लोज टू द अर्थ, खूप जवळ फिरत असेल, तर एच नेग्लिजिबल असतो आणि त्यामुळे व्ही सीचा फॉर्म्युला असा बनतो. तर ह्यावेळेस आता तो फक्त आणि फक्त रेडियस ऑफ द प्लॅनेट आणि मास ऑफ द प्लॅनेटवर डिपेंड करतो. अर्थसाठी त्याची व्हॅल्यू 7.92 किलोमीटर पर सेकंड आहे क्रिटिकल वेलॉसिटी. ठीक आहे, टाइम पिरियड ऑफ सॅटेलाईट, जो सॅटेलाईट आपण क्रिटिकल वेलॉसिटीने फिरत आहे तर त्याचा टाइम पिरियड, गोल फिरायला किती टाइम लागणार आहे ते पण काढू शकतो. टाइम पिरियडचा फॉर्म्युला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड अपॉन स्पीड, आत्ताच स्पीडचा फॉर्म्युला बनवला होता तो इथे टाकून दिला जर काही मी अंडर रूट जी एम बाय आर करून, तर हे व्यवस्थित सॉल्व करून असं उत्तर मिळतं 2π√RQ/gm. सो कशावर डिपेंड करतो टाइम पिरियड आणि क्रिटिकल स्पीड्स, या दोन्ही गोष्टी, क्रिटिकल स्पीड आणि टाइम पिरियड, हे सॅटेलाईटच्या मासवर डिपेंड करत नाहीत. 1 kg सॅटेलाईट असू देत, 1000 kg असू देत, 10,000 kg सॅटेलाईट असू देत, मासवर डिपेंड करत नाहीत टाइम पिरियड आणि वेलॉसिटीज, हे फक्त आणि फक्त सेंट्रल लोकेटेड ऑब्जेक्टचा मास आणि रेडियस ऑफ द ऑर्बिटवर डिपेंड करतात. जसं तुम्ही इथं बघितलं आहे, वेलॉसिटी जी आहे इट डिपेंड्स ओनली इन्वर्सली प्रपोर्शनल टू रूट आर, बघा फॉर्म्युला. आणि तसं इथे टाइम पिरियडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यू. हे दोन रिलेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. अर्थसाठी सांगतो स्पेशली, जर सॅटेलाईट अर्थच्या खूप जवळ फिरत असेल तर हा छोटा आर जो आहे तो बनणार आहे मोठा आर, बरोबर ना, टी इज इक्वल टू 2π√RQ/gm. आणि त्यामुळे हा फॉर्म्युलाचं उत्तर अर्थसाठी येतं 84.6 मिनिट, जे सेकंड्समध्ये 5077 सेकंड राहतात. हा खूप महत्त्वाचा नंबर आहे कारण की हा ऑसिलेशनमध्ये पण येतो, ग्रॅव्हिटेशनमध्ये पण येतो, एव्हरीवेअर इट कम्स. केपलरचे 3 लॉस, पहिला लॉ, दुसरा लॉ, तिसरा लॉ. पहिला लॉ आहे लॉ ऑफ ऑर्बिट, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्विंग सर्क्युलर इलेप्टिकल ऑर्बिट सच दॅट सन इज ॲट वन ऑफ द फोकाय, माहिती आहे. दुसरा आहे लॉ ऑफ इक्वल एरियाज, एव्हरी प्लॅनेट आणि सनमध्ये द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट, जेव्हा प्लॅनेट रिव्हॉल्व होतो द लाईन स्वीप्स एरिया, सन आणि प्लॅनेटला जॉईन करणारी जी लाईन आहे ना, इट स्वीप्स सर्टन एरिया, तर इट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. त्याला एका शब्दात म्हणतात एरियल वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. आणि याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा सेकंड लॉ हा कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वरून डिराईव्ह झाला आहे. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, आय ओमेगा कॉन्स्टंट, ह्याच्यावरून डिराईव्ह झालेला लॉ आहे, माहिती पाहिजे. तिसरा आहे टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यू, इथे आर नसतो ना रे, इलिप्टिकल आहे, इलिप्टिकलमध्ये आर कॉन्स्टंट नसतो, सो आर नाही, आपण सेमी मेजर ॲक्सिस घेतो. इलिप्सला मायनर ॲक्सिस आणि मेजर ॲक्सिस असतो, तर मेजर ॲक्सिसचा अर्धा ए म्हणतो आपण ज्याला, इथे असं लिहायचं असतं. दीज आर केपलर्स लॉस, थिअरॉटिकल अगेन यू मस्ट नो. एनर्जी इज असोसिएटेड विथ सॅटेलाईट्स, सॅटेलाईट दोन प्रकारचे असतात, एक गोलगोल फिरणारे आणि लॉन्च करण्याच्या आधी अर्थवरती पडलेले, म्हणजे ऑब्जेक्ट्स म्हणून आपण त्याला सॅटेलाईट म्हणण्यासाठी तो क्वालिफाय नाही होत, अर्थवरती पडलेले ऑब्जेक्ट्स आणि अर्थच्या भोवती फिरणारे सॅटेलाईट्स. सॅटेलाईट जे फिरत असतात ना, त्यांची कायनेटिक, पोटेन्शियल, टोटल आणि बाइंडिंग, हे चार एनर्जीज त्यांच्या बरकडे असतात. तर कायनेटिक हाफ एम व्ही स्क्वेअरनी सॉल्व्ह केलं तर जी एम एम बाय 2R येतो. पोटेन्शियल एनर्जी येते मायनस जी एम एम बाय आर, टोटल येते मायनस जी एम एम बाय 2R आणि बाइंडिंग येते प्लस जी एम एम बाय 2R. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे सगळे आपले ॲटम्स, मॉलिक्यूल्स, न्यूक्लियामध्ये इलेक्ट्रॉनच्या एनर्जीजचा फॉर्म्युला ओबे करतात, सगळे सेम आहेत. बघा म्हणजे काय, कायनेटिक इज इक्वल टू बाइंडिंग, इक्वल असतात दोन्ही, टोटल पण दिसायला सेम असते फक्त नेगेटिव्ह साईन असते, आणि पोटेन्शियल पण दिसायला सेम असते पण नेगेटिव्ह साईन पण असते, आणि 2 मिसिंग असतो डिनॉमिनेटरमध्ये, सो मीन 2 मिसिंग डिनॉमिनेटरमध्ये देऊन टाकला, हा त्यांच्यातला रिलेशन बनून जातो. याचा अर्थ काय, जर चुकून तुम्हाला सांगितलं कोणी अरे कायनेटिक एनर्जी सॅटेलाईटची 1000 आहे, 1000 जूल आहे, तर तुम्ही पटकन रिमेनिंग एनर्जी सांगितल्या पाहिजे की बाइंडिंग पण 1000 आहे, टोटल आहे -1000, आणि इथे तुम्ही सगळ्यात मोठी चूक करणारे पोटेन्शियल काढताना. तुम्ही म्हणाल सर पोटेन्शियल -500 आहे, तर नाही, पोटेन्शियल डबल असते,
पोटेन्शियलला टूनी डिवाइड करावं लागतं, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ही आहे मायनस 2000. रिमेंबर, पोटेन्शियल डबल करावी लागते. ठीक आहे, पोटेन्शियल मायनस 2000 आहे, टोटल मायनस 1000 आहे, बाइंडिंग 1000 आहे आणि कायनेटिक 1000 आहे. दिस इज हाऊ द फॉर्म्युला वर्क्स. यू मस्ट नो दिस फॉर्म्युले, रिमेंबर, व्हेरी इम्पॉर्टंट. आता दुसरा विषय जो आहे तो सॅटेलाइट ऑन अर्थ आहे. आता एखादा सॅटेलाइट ऑन अर्थ असेल तर त्याला सॅटेलाइट म्हणण्यासाठी तो क्वालिफाय होत नाही, ऑब्जेक्टच म्हणू आपण. सो अर्थवरती पडलेला एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी झिरो असेल बाय डिफॉल्ट. त्याच्याकडे असेल एनर्जी फक्त पोटेन्शियल, ती असेल मायनस GMM बाय आर. हा आर स्ट्रिक्टली कॅपिटल असेल आणि तीच त्याची टोटल असेल आणि त्याचाच पॉझिटिव्ह त्याची बाइंडिंग असेल. त्याचाच पॉझिटिव्ह केला की त्याची बाइंडिंग असेल. सो अर्थवरती पडलेल्या ऑब्जेक्टची बाइंडिंग एनर्जी ही सॅटेलाइट, फिरणाऱ्या सॅटेलाइटची बाइंडिंग एनर्जी जेवढी नसते. फिरणाऱ्याच्यासाठी वेगळेच इक्वेशन्स आहेत, अर्थवरती पडलेल्याचे वेगळे इक्वेशन्स आहेत. सो अर्थवरती पडलेला आहे तो का फिरणारा आहे हे पहिलं तर तुम्ही क्वेश्चनमध्ये चेक करा नीट. नाहीतर नॉर्मली बाइंडिंग एनर्जी म्हणलं की आपण फॉर्म्युला लावत सुटतो. चेक करा की तो अर्थवरती आहे का फिरणारा आहे. फिरणारा असेल तर ते मागचे फॉर्म्युले व्हॅलिड होते. अर्थवरती रेस्टला असेल तर नाही. अर्थवरती रेस्टला असेल ऑब्जेक्ट तर त्याच्यासाठी बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला आहे GMM बाय आर, दॅट्स इट. आणि जर मला ह्या ऑब्जेक्टला कायमस्वरूपी अर्थपासून फेकून द्यायचं असेल, एस्केप करायचं असेल, आय नीड टू प्रोव्हाइड सर्टन एनर्जी इन फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी आणि मला त्याला थ्रो करावा लागेल विथ सर्टन वेलॉसिटी, त्याला एस्केप वेलॉसिटी म्हणतो. आणि सॉल्व केल्यावरती एस्केप वेलॉसिटी येते अंडर रूट 2 GM बाय आर. आणि ही व्हॅल्यू अर्थ प्लॅनेटसाठी 11.2 किलोमीटर पर सेकंड आहे, विच इज व्हेरी लार्ज. ओके, सो एस्केप वेलॉसिटी फ्रॉम अर्थ इज दिस मच. कशावर डिपेंड करते एस्केप वेलॉसिटी? मास ऑफ द प्लॅनेट ज्या प्लॅनेटवरून फेकणार आहे आणि रेडियस ऑफ द प्लॅनेट. ह्याचा अजून एक वेरियंट आहे जो असा आहे अंडर रूट 2 GR, जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनच्या टर्म्समध्ये. तुम्हाला कधी कधी एस्केप वेलॉसिटी डेन्सिटीच्या टर्ममध्ये पण विचारते, तर एस्केप वेलॉसिटी डेन्सिटीच्या टर्ममध्ये असा बनतो R root rho असा रिलेशन बनतो, लक्षात ठेवा. मी मासला व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी टाकला, व्हॉल्यूमला 4/3 πr³ टाकला, तर सगळं सॉल्व करून असं रिलेशन तुम्हाला मिळेल. कधी कधी विचारतील की दोन प्लॅनेट्स आहेत कुठेतरी लांब, त्यांचे रेडियस सेम आहेत बट डेन्सिटीज वेगवेगळ्या आहेत, तर एस्केप वेलॉसिटीचे रेशो काय असतील? मग तेव्हा हा वापरायचा. डेन्सिटीचा उल्लेख असेल तर, मास रेडियस असेल तर हा वापरायचा, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन हा वापरायचा. डिपेंड करता फॉर्म्युला कोणता कधी वापरायचा. जिओस्टेशनरी सॅटेलाइट, छोटासा थिअरॉटिकल पॉईंट आहे. जिओस्टेशनरी सॅटेलाइट असे सॅटेलाइट्स असतात की जे अर्थच्या अबाउट फिरताना एक्झॅक्टली 24 तासामध्ये राऊंड मारतात. आणि 24 तासामध्ये राऊंड नुसतं मारणं इम्पॉर्टंट नाही आहे, ते 24 तासामध्ये राऊंड इक्वेटोरियल प्लेनमध्ये मारला पाहिजे. कारण की इक्वेटोरियल प्लेनमध्ये मारला तरच ते एखाद्या सिटीच्या वरती राहतील ना. जिओ स्टेशनरी म्हणजे सिटीच्या वरती राहिला पाहिजे, तो एका पर्टिक्युलर पॉईंटच्या वरती राहिला पाहिजे, अर्थवरून तो स्टेशनरी दिसला पाहिजे. सो इट शुड बी इन द इक्वेटोरियल प्लेन. अनदर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इज त्याचा सेन्स ऑफ रोटेशन अर्थसारखा पाहिजे. अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, म्हणून आपल्याला गोष्टी ईस्ट टू वेस्ट राईज होताना दिसतात. अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, सो सॅटेलाइट शूड ऑल्सो रिव्हॉल्व फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. सॅटेलाइट पण वेस्ट टू ईस्ट फिरला पाहिजे जसं अर्थ फिरतोय, आणि तो एक्झॅक्टली 24 तासामध्ये फिरला पाहिजे. तसा सॅटेलाइटला आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट पण म्हणतो, कारण की कम्युनिकेशन पर्पजसाठी वापरला जातो. एक अजून नाव आहे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट, कारण की तो सिंक इन सिंक आहे अर्थबरोबर. सो जिओ सिंक्रोनस, त्याचं अर्थपासूनचं डिस्टन्स आहे 36,000 किलोमीटर्स. नॉलेज बेस्ड क्वेश्चन विचारू शकता, 36,000 किलोमीटर वरती सॅटेलाइट असला पाहिजे. तो एखादा तुम्हाला मी थोडासा ट्विस्ट करून प्रश्न विचारतो. दोन सॅटेलाइट आहेत, एक आहे 36,000 आतमध्ये, दुसरा आहे 36,000 बाहेर. या दोन सॅटेलाइटमध्ये कोणाचा टाइम पिरियड हा 40 तास असेल, 40 hours कोणाचा असेल, एचा का बीचा? तर थोडं डोकं वापरा की जेवढा सॅटेलाइट लांब जातो अर्थपासून तेवढा त्याचा टाइम पिरियड वाढतो. हा सॅटेलाइट 24 तासवाला आहे, त्याच्या बाहेरचा सॅटेलाइट 40 तास असेल, अलीकडचा सॅटेलाइट मे बी 20 तास असेल किंवा 15 तास असेल. सो जे सॅटेलाइट्स 36,000 आतमध्ये आहेत त्यांचा टाइम पिरियड 24 तासापेक्षा कमी आहे, जे सॅटेलाइट्स 36,000 वरती आहेत डिस्टन्सेस त्यांचा टाइम पिरियड जास्त आहे. ठीक आहे, वेटलेसनेस. वेटलेसनेस हा एक फिनॉमिना आहे जो अर्थ जो सॅटेलाइटमध्ये जनरली ॲस्ट्रॉनॉट्स फील करतात. सॅटेलाइटमध्ये समजा हे सॅटेलाइट आणि हे अर्थ आहे, सॅटेलाइट फिरतं आहे, तर डज इट मीन की सॅटेलाइट फिरताना तिथे ग्रॅव्हिटी झिरो आहे म्हणून सॅटेलाइटमधले जे कोणी स्पेस स्टेशनमध्ये ॲस्ट्रॉनॉट्स असतात ते हवेत उडतात त्याच्यामुळे उडतात का जी झिरो आहेमुळे? नाही, जी तिथे वेल चांगला असतो, जी तिथे 7-8 तर असतो. समजा ते स्पेस स्टेशनवरती आहेत, 1,000 किलोमीटरवरती स्पेस स्टेशन आहे, ठीक आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS. तिकडच्या सॅटेलाइट्सला ग्रॅव्हिटी वेटलेसनेस का फील होतो? कारण की तिथे ग्रॅव्हिटी झिरो आहे म्हणून नाही. त्याचं रिझन आहे की त्यांचा जो स्पेस स्टेशन आहे ना तो अर्थकडे पडतो आहे, म्हणजे असा नाही पडत आहे, तो फिरतो आहे म्हणजे अर्थकडे पडत चालला आहे. इट इज मिसिंग दी अर्थ एव्हरी टाईम. आणि त्याच्यामधला ॲस्ट्रॉनॉट पण अर्थकडे पडतो आहे म्हणजे इट इज इन द ऑर्बिट.
ओके. एनीथिंग इज फॉलिंग टुवर्ड्स अर्थ म्हणजे नॉट नेसेसरी की तो अर्थ कडे पडला पाहिजे. एनीथिंग इज फॉलिंग टुवर्ड्स अर्थ म्हणजे इट शुड बी इन द ऑर्बिट ऑफ द अर्थ. ओके, दिस इज ऑल्सो द ऑर्बिट ऑफ द अर्थ, दिस इज ऑल्सो द ऑर्बिट ऑफ द अर्थ. हा ऑर्बिटच आहे अर्थचा, फक्त तो ऑर्बिट इंटरसेक्ट झाला आहे अर्थला. हा पण एक ऑर्बिट आहे जो इंटरसेक्ट नाही होते, तो कंटिन्युअसली मेंटेन झाला आहे. सो दॅट सॅटेलाइट अँड द ॲस्ट्रॉनॉट इनसाइड बोथ आर इन द फॉल, दे आर इन द फ्री फॉल राईट नाव. दोन्ही फ्री फॉलमध्ये असल्यामुळे त्यांना एकमेकांवरती रिॲक्शन नाही देत आहेत. सेम फिलिंग तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही लिफ्टमध्ये लिफ्टमध्ये थांबा आणि लिफ्टची दोरी तोडून टाका. यू विल गेट द सेम फिलिंग ऑफ ॲस्ट्रॉनॉट फॉर सम टाईम, जोपर्यंत हिट करत नाही फ्लोअरला शेवटी लिफ्ट तुमची, तोपर्यंत तुम्ही आतमध्ये वेटलेसनेस फील कराल, बिकॉज बोथ ऑफ यू आर फॉलिंग टुवर्ड्स अर्थ. सो रिमेंबर, वेटलेसनेस कंडिशन इज नॉट बिकॉज ऑफ झिरो ग्रॅव्हिटी, इट इज बिकॉज ऑफ फ्री फॉल टुवर्ड्स द अर्थ. बोथ आर फॉलिंग टुवर्ड्स द अर्थ विथ द सेम ॲक्सेलरेशन. सो आय गेस दिस वॉज ऑल अबाउट द लेक्चर. ग्रॅव्हिटेशन लेसनमधले सगळे पॉईंट्स हे होते इम्पॉर्टंट, हे तुम्ही रिवाइज केले पाहिजे फॉर युअर सीईटी एक्झाम. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर.